साई देख। हाँ ताई काय ग त्या गोड बोल्याची मैत्री अण्णा बरोबर कशी काय झाली ग? कोण गोड बोल्या? अगदी सार्थक सर नाही का ते हग झाली असेल चालता बोलता। अण्णा सांगत होते त्यांची मैत्री झाली आहे ते कुकिंगच्या गप्पांमुळे। ते एकमेकांना मार्केटमध्ये भेटले होते। अग मार्केटमध्ये एवढी माणसं असतात त्यांना अण्णाच कसे काय भेटले? अग म्हणजे आजकालची पोरं लय हुशार असतात ताई। घरच्यांना बरोबर लाडीगोडी लावतात आणि मग लागतात पोरींच्या मागे। ती हिंदीत म्हणणे का बछड़े को पटाना होगा तो गाय को चारा डालने का। म्हणजे बाबाला पटवलं की पोरगी पण पटली। शकू अगं काही काय बोलतीयस तू? अगं काही काय कुठे ताई, मार्केट मध्ये त्यांना बरोबर अण्णाच कसे सापडले, अण्णाशीच कशी काय मैत्री झाली त्यांची? ताई या मागचं कारण तू तर नाहीये ना? गबग काही बोलू नकोस। अगं पण हे बघ मला ही साडी सगळ्यात आधी पूर्ण करायची। आपल्यासाठी महत्वाचं काय आहे? ही स्पर्धा बरोबर। त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही। आता मी माझ्या कामाला लागू। लाग कामाला लाग पण सांभाळू ना, गाय को तो पटा लिया बछडी बाकी है। आता काय झालं हिला? काय ग भाग्यलक्ष्मी, कामाच्या वेळेसच बंद पडायचंय का तुला? अग अण्णा तुझं किती कौतुक करतात, ते नेहमी म्हणतात तू या घरात आलीस आणि भाग्य आलं। मग तू आता माझ्यासोबत असं वागणार आहेस का? भाग्यलक्ष्मी मी तुला सांगितलं होतं ना, ही स्पर्धा मी तुझ्या जीवावर घेतली। तू जर अशी बंद पडलीस तर कशी करणार आहे मी ही साडी पूर्ण? हे बघ खूप कमी वेळ आपल्याकडे आणि अगं खूप काम करायचंय आपल्याला, प्लीज माझी साथ दे। अशी सारखी सारखी नको ना ग बंद पडूस। देवा प्लीज भाग्यलक्ष्मीला चालू कर। माझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहेस तू। आता अजिबात थांबायचं नाही आपल्याला। एकल्या विठुरायाला संसार।